त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं आहे बा अंकगणित श्रेणीची उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ NAP म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन बघा उपयोजन म्हणजे आता व्यवहारिक वगैरे काही उदाहरणं असतील त्यासाठी आता ॲप्लिकेशन ऑफ AP म्हणजे की शब्दवर्ड प्रॉब्लेम असतात म्हणजे शाब्दिक उदाहरणं पहिलं प्रॅक्टिस सेट 3.4 स्थानिकांनी 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी 1 तारखेला 10 रुपये दुसऱ्या दिवशी रेस 11 रुपये 11 तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करायची तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली कळलं बघून घ्या एकदा प्रत्येक दिवशी तीन 10 रुपये दुसऱ्या दिवशी 11 असं ठरवलं आता इंग्लिशवाल्यांसाठी ऑन 1 जानेवारी 2016 सारिका डिसाइडेड टू सेव रेस्टेल रेसलेवर ऑन सेकंड डे रेस्टेल ऑन थर्ड डे सी डिसाइड्स टू सेव लाइक दिस देन ऑन 31 डिसेंबर 2016 व्हॉट विल बी हर टोटल सेविंग म्हणजे एका वर्षाची त्याची टोटल सेविंग ती काढायची आहे आता आपल्याला माहीत आहे आपण आता हे कसं अंक याला AP तयार करायचं म्हणजे सिक्वेन्स तयार करायचा आपल्याला पहिले सुरुवातीला असे गणित असताना काय सिक्वेन्स काय याचा पहिल्या दिवशी किती केले 10 रुपये दुसऱ्या दिवशी 11 तिसऱ्या दिवशी 12 अशा प्रकारे टोटली संपूर्ण वन इयर काय केलं तिने बचत केली डिसिजन AP हे हा काय आहे ही काय आहे क्रमिका आहे दिस इज अ सिक्वेन्स ही काय हा सिक्वेन्स आहे मग A बरोबर तुम्हाला माहीत आहे 10 फर्स्ट टर्म आणि D काय आहे आता डिफरन्स किती आहे रोजचा एकचा म्हणजे 1 लक्षात हां आता हे AD मिळाला का आणि आपल्याला माहीत आहे की 2016 दिस इज अ लीप इयर हे लीप वर्ष आहे म्हणजे याच्यामध्ये या वर्षामध्ये जनरल जे वर्ष असते इयर असते त्याच्यामध्ये 365 दिवस असतात परंतु लीप वर्ष म्हणजे दर 4 वर्षांनी आता पुढचं यावर्षी 2020 आहे 2016 प्रॉब्लेम आहे म्हणजे यावर्षी देखील लीप वर्ष आहे 2016 लीप वर्ष आहे की त्या दिवशी फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो फेब्रुवारी महिना हा 29 म्हणजे टोटल वर्षाचे दिवस असतात 365 ऐवजी 366 कारण की फेब्रुवारीचा दिवस वाढतो म्हणजे N बरोबर किती 366 हे घ्यायचं N बरोबर 366 म्हणून आता SNचं सूत्र लावा N/2 2A + N-1 D आणि आपल्याला काय एकूण गुंतवणूक काढायची आहे एकूण बचत तिची किती झाली ते काढायची आहे SN म्हणून S 366 म्हणजे 366/2 2×1 A1 आहे 2×10 N किती आहे 366 - 1 1 × 1 कारण D किती आहे 1 आणि 366 - 1 2×2 2×10 आहे +366 - 1 म्हणून S 366 = 2×18 = 36 2×3 = 6 20 + 365 हलं कारण की 366 नाही गेला 1 × 365 म्हणजे ॲज इट इज 366 म्हणजे 183 × किती 385 आता मल्टिप्लिकेशन करायचं काय येईल मग 385 × 183 365 एकदा चेक करून घ्या 183 बरोबर आहे 3×5 = 1505 7×1 3×8 = 24 × 25 = 2 3×3 = 9 × 2 = 11 एक पद सोडून द्या 8×45 = 44 8×64 = 64 68×46 = 6 8×24 = 6 30 दोन पद सोडून द्या आता 1 गुणल्यावर तेवढंच 3×5 = 8 3×5 = 5 8×5 = 13 13×14
चाल एक एक शून्य आठ डा शून्य चल तीन तीन सा मजे 70,455 70,455 रुपये त्याची गुंतवणूक राहील। म्हणजे एकूण बचत वर्षभराची अशा प्रकारे रोजचे 10-11-12-1-1 रुपयाने वाढवं तर त्याची बचत किती होईल 70,366 दिवसामध्ये 70,455 रुपये। अशा प्रकारे हे बेन अशा प्रकारचे ॲप्लिकेशन म्हणजे शाब्दिक उदाहरणं काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे आहे।